दशकात पाटण तालुक्याबद्दल राजकारणी म्हणायचे डोंगरावरच्या लोकांना डोंगरावरच राहू द्या ते जर खाली आले तर आपलं राजकारण सातारा जिल्ह्यातला पाटण तालुका कोकणाला देशाशी जोडणारा पाटण हा कोयना नदीच्या खोऱ्यातला डोंगराळ भाग या भागाबद्दल राजकारण्याच्या मनात कायमच अनास्थाच असायची त्या काळात पाटणमध्ये फक्त कराड ते चिपळून एकमेव पक्का रस्ता होता तालुक्यातल्या अनेक गावात रस्तेच नव्हते एसटी पोहोचन तर लांबच राहिलं ला। एखाद्या गावात जायचं म्हंटल तर एक दिवस पूर्ण लागत असायचा परिस्थिती इतकी बिकट होती की डोंगराळ भागातल्या लोकांना आठवडा बाजारासाठी पाटणला यायचं म्हटलं तरी आदल्या दिवशीच भाकरी बांधून प्रवासाला निघायला लागायचं बाजारा दिवशी बाजार करून मुक्कामी राहून ही लोक दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला चालत निघायची पाटण तालुक्यात त्या काळात दवाखाने सुद्धा खूप कमी म्हणजे अगदी बोटावर मोजता येतील इतकेच होते गावातील कोणी व्यक्ती जर आजारी पडली तर उपचारासाठी दुसऱ्या गावात घेऊन जायचं म्हटलं तरी रस्ते नाहीत ना वाहन नाहीत मग अशा वेळी त्या आजारी व्यक्तीला डोलीत किंवा डालग्या घालून इतर काही लोक धावत धावत उपचारासाठी दवाखाना असलेल्या गावी यायचे एवढे जीवाच्या आकांताने पळूनही बऱ्याच वेळा आजारी व्यक्ती उपचारापूर्वीच दगावली जायची असं हे जनावरांचं जीवन पाटण तालुक्यातील जनता जगत होती अशातच एकोणीशे त्र्याऐंशी साली विक्रमसिंह पाटणकर यांची पाटणच्या आमदारपदी पहिल्यांदा निवड झाली त्यांना ठाऊक होतं तालुक्याच्या परिवर्तनाचा प्रवास रस्त्यांचे जाळे होणार नाही आपल्या आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून याच ध्यासानं त्यांना पछाडलं याचाच परिणाम होता की एकोणीशे त्र्याऐंशी ते एकोणीशे सत्त्याऐंशी या पाच वर्षांच्या कालखंडात पाटण तालुक्यात एकूण सत्त्याण्णव रस्ते आणि त्यावरील शेकडो मोऱ्या अकरा ठिकाणी फरशी पूल चाफेर धक्क्यावर बांधलेला कोयना नदीवरील पूल एवढी प्रचंड कामी हाती घेऊन पूर्ण करण्यात आली होती कोयणेच्या या खोऱ्यात पावसाचा जोर देखील जास्त पावसाळ्यात नद्या दुथडी भरून व्हायच्या पूल आल्यावर तालुक्यातल्या बऱ्याच गावांचा चार महिन्यांसाठी संपर्क तुटायचा विक्रमसिंह पाटणकरांनी अनेक नद्यांवर पूल उभा केले कितीही खर्च असला तरी रस्ते आणि पूल उभारणीला निधी कमी पडू दिला नाही रस्त्यांचे जाळे विणत असताना त्यांनी अजून एक जनतेच्या हिताची गोष्ट केली आणि ती गोष्ट म्हणजे सर्व रस्ते सरकारच्या रोजगार हमी योजनेतून बांधले ज्यामुळे पाटण तालुक्यातील अनेक बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध झाला ही सगळी विकास कामं चालू असताना हा आमदार स्वतः तिथे उभा राहून काही गैरप्रकार होणार तर नाही ना याची काळजी घ्यायचा या डोंगराळ भागात कराड साताऱ्यासारखे उद्योग उभारता येणार नाही हे त्यांनी वेळीच ओळखलं होतं म्हणून त्यांनी शेतीपूरक व्यवसायांच्या निर्मितीवर भर दिला त्यातूनच पुढं पाटण तालुका दूध संघ सकस दूध डेअरी कोयना ऍग्रो यांची निर्मिती झाली याच दूरदृष्टीने त्यांनी पवन ऊर्जा प्रकल्प उभा केला अनेक तरुण तरुणींच्या हाताला काम दिलं शाळा कॉलेज कडून उच्च शिक्षणासाठी लांब कुठं जावं लागणार नाही याची काळजी घेतली डोंगर फोडले घाट बांधले रस्त्यांचे जाळे उभारले पण यामुळे एक झालं की लोक एकमेकांच्या जवळ आली विकास खऱ्या अर्थाने सुरू झाला पाटण तालुका माणसात आला आजही तालुक्यातल्या कोणत्या पण गावात जाऊन विचारलं की रस्ता कोणी बांधला तर उत्तर मिळतं पाटणकर दादांनी बांधला याच बांधलेल्या रस्त्यांनी आणि जोडलेल्या माणसांनी विक्रमसिंह पाटणकरांना घाटाचा राजा ही ओळख दिली त्यांच्या याच कार्यामुळे वयाची पंचाहत्तरी उलटली तरी लोकांशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे आमदारकी मंत्रीपद या पदव्या त्यांच्या कार्याचं बाय प्रोडक्ट म्हणून मिळाले असल्या तरी याही पेक्षा घाटाचा राजा ही लोकांनी दिलेली पदवी ते अभिमानाने मिरवतात तर डोंगर फोडून पाटण तालुक्याचं भविष्य घडवणाऱ्या घाटाच्या राजाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि भिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका